नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र प्राइम न्यूज। बीड जिल्ह्यातील निराधार महिलांच्या समस्यामुळे एकल महिला संघटना आक्रमक झाली आहे। काल दिनांक 27 जुलै रोजी अंबाजोगाई या ठिकाणी आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय एकल महिला संघटनेमार्फत मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये अनेक महिला सहभागी होत्या। या मोर्चामध्ये अनेक महिला आक्रमक झालेल्या देखील पाहायला मिळाल्या। मोर्चामध्ये निराधार निवृत्ती वेतन व वाढती महागाई यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। सरकार व प्रशासन यांनी लक्ष घालून महिलांना सवलती द्याव्यात अशी देखील मागणी घालण्यात आली आहे। मोर्चामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत। निराधार निवृत्ती वेतन योजनेचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा। अन्नधान्य, गोडतेल, पेट्रोल, डिझेल, गॅस इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यात यावेत। अनेक शिधा वस्तू पुरवठा पत्रिकाधारकांना शिधा वस्तूचा पुरवठा प्राप्त होत नाही तेव्हा संबंधित कार्डधारकांना नियमित शिधा वस्तू पुरवठा करण्यात यावा। परितक्त्या महिलांच्या निवृत्ती वेतन योजनेसंबंधी कागदपत्रांच्या पूर्ततेच्या जाचक अटी रद्द करून विशेष बाब म्हणून प्रकरणे मंजूर करावीत। अशा प्रकारच्या अनेक मागण्या एकल महिला संघटनेकडून करण्यात आल्या। प्रमाणपत्र पेन्शन सुरू होईल हे पण सरकारने विचार केला पाहिजे।